सरकारमध्ये आपण बोलवलेलं आहे. असे एकूण 47 मुलं वेगवेगळ्या क्षेत्रातील सारेगामाप 600 विद्यार्थ्यांमधनं तिला दुसऱ्या क्रमांकावर काढण्याची संधी मिळाली होती. विविध स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये सहभाग घेत असते. तिच्याविषयी बोलायचं म्हणजे हे निळ्या पाखरा तुला उडण्याचे वेग आहे, हे झे पाखाशी माझ्या पंखात जिंकण्याचे बळ आहे, अशी सी प्राजक्ता. वेगवेगळ्या चॅनल्सवरती तिचे नेहमी कार्यक्रम होत असतात. उत्कृष्ट तबला वादक. एक तिच्याचं वैशिष्ट्य म्हणजे ती भजनाचे कार्यक्रम निःशुल्क घेत असते. त्याचप्रमाणे बालविहार इत्यादी कार्यक्रमामध्ये त्यांनी उत्कृष्ट सेवेसाठी बाजू अनेक बक्षिसे पटकावलेली आहेत. यानंतर आपण वाटणार करणार आहोत शिखा शिवदास सिंह ठाकूर. वयाच्या 5 वर्षापासून सुरुवात करून आज ती निरंतर या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या परीक्षा देऊन या क्षेत्रामध्ये ती गाणे गात असते. हिचं वय आहे 13. नृत्य, नक्कल, मॉडेलिंग आणि संमोगान, लावणी, लोकनृत्य अशा विविध व्यासंग तिला आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी तिने आपल्या कला सादर केलेली आहे. जिल्हा स्तरावर, राज्यस्तरावर, त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा तिने आपले कार्यक्रम सादर केलेले आहे. विजेता पण आहे. जाहिरात, चित्रपट, अल्बम या प्रकारे वेगवेगळे पुरस्कार त्याला प्राप्त झालेले आहेत. जाहिरातीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. मुकेशांना समवेत चित्रपटामध्ये ओ माय फ्रेंड गणेशा पाठी यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यामध्ये त्यांना वेगवेगळे पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. 2007 पासून 2008 पर्यंत प्रथम आलेला आहे. माय फ्रेंड गणेशा या चित्रपटामध्ये तिने काम केलेलं आहे. अल्बम ऋतुचर्यम मेनी मोर या अल्बममध्ये सुद्धा तिने गायलेलं आहे. 2007 साली दक्षिणमध्ये सांस्कृतिक मंडळ केंद्रातर्फे दिल्ली प्रजासत्ताक दिनानिमित्त तिने परेडमध्ये सहभाग घेतलेला होता. वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये ती आपल्या परिसरामध्ये 6 वेळा तिने परफॉर्मन्स दिलेला आहे. इंडिव्हिज्युअल पण परफॉर्मन्स दिलेला आहे. सह्याद्री चॅनलवरती दंग माध्यमामध्ये नृत्य सादर केलेलं आहे. चित्रपट ओ माय फ्रेंड गणेशा पार्ट 2 मध्ये तिने काम केलेलं आहे. जाहिरात, कळाना सोसायटी, त्याचप्रमाणे गवळ, मॉडेलिंग वेगवेगळ्या ठिकाणी ती कार्यक्रमाचे सादर करतो. 8 वर्षाखाली स्पर्धेत त्याला पुरस्कार प्राप्त झालेला आहे. बेस्ट स्विमिंग ट्रॉफी त्याला मिळालेली आहे. असा युवराजचा म्हणणं स्विमर त्याचंही कौतुक या ठिकाणी होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनी त्याचा आवडीचा विषय विज्ञान हा विज्ञान प्रदर्शनीमध्ये नेहमी तो सहभाग घेत असतो. संगणक हा त्याचा आवडता विषय. वयाचा 4 वर्षापासून संगणक तज्ञ म्हणून त्याला म्हणता येईल. याप्रमाणे तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करून ती कला आपल्या सादर करत असते. पुणे फेस्टिवलमध्ये तिला विक्रम गोप यांच्या हस्ते पारितोषिक मिळालेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती युरोप येथे झालेल्या लोकनृत्य नृत्य स्पर्धेमध्ये तिने आपलं नृत्य सादर केलेले आहे. उसना देहरादून फेस्टिवलमध्ये त्या ठिकाणी त्याची संगत त्याने दिलेली आहे. मोठमोठ्या कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये तिचा सहभाग असतो. यानंतर आपण साधारण करणार आहोत मीनाक्षी लिंजे. मीनाक्षी यांचं सुद्धा आपण मान्यवरांच्या हस्ते कौतुक करणार आहोत. यानंतर आपण एक छोट्याशा इंडियाच्या कलावंताला बोलवत आहोत. कला विदर्भस्तरीय स्केटिंगमध्ये 2 सुवर्णपदक प्राप्त झालेले आहे. त्याचप्रमाणे स्टेट लेवलमध्ये 1 सुवर्णपदक प्राप्त केलेले आहे. अशी कणक उमेश नवखरे हिचा पाहुण्याच्या 50 किमीमध्ये हिने डॉल्फिन क्लबमार्फत आयोजित स्वर्णपदक प्राप्त केलेले आहे. यानंतर आपण पाठरण करणार आहोत शर्वित शेवडे. शर्वित शेवडे स्विमिंग याने सुद्धा स्वर्णपदक प्राप्त केलेलं आहे. मान्यवरांच्या हस्ते त्यांचंही कौतुक होत आहे. शर्वित शेवडे. यानंतर आपण पाठरण करणार आहोत सायली प्रदीप पवार. गायन, नृत्य आणि वाचन वयाच्या 4व्या 4 वर्षापासून ती कथ्य नृत्य सादर करते आहे. विविध कार्यक्रमामध्ये ती आपल्या कार्यक्रमाकडे जोडत आहे. याप्रमाणे तिचं योगदान या क्षेत्रामध्ये मोठं आहे. कारण मी बेटी आहे भीमाची घाबरणार नाही. ही साची संघर्षातून जन्म घेतलेली साची आहे. त्या साचीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अतिशय प्रभावी बालकलावंत म्हणून तिने अतिशय छोट्या 4व्या 4 वर्षापासून काही पेक्षा लहान असेल 4व्या 4 वर्षामध्ये